तो इंस्पेक्टर खुनिया सही तर आपण इथेच सेफ आहोत ना? मला तर अस्मिताचं वाईट वाटतंय. तिने माझं ऐकलंच नाही. पण तू वर का आलीस? अगं मागून ना कोणीतरी माझा मफलर जोरात खेचला, पण मी घाबरले आणि वर आले तर चक्करच आली ग. शिरीन, मगाशी मफलरनी तूच माझा गळा आवळला नव्हतास ना? आता डायना आंटींचा चष्मा आहे, याचा अर्थ डायना आंटी टेरेसवर आहे. डायना, मी तुझा गळा का ओळेन? खरच तू माझा गळा का आवळशील? ते काम तर माझा आहे ना. हा भिन्न नंबरचा चष्मा म्हणजे डायना आंटी. तुझा मफलर खेचून मीच तुला इथे कोंडलं, त्या जमनाला पण मीच मारलं, मोहिनीला पण मीच फासावर लटकवलं, आणि आता तुझा नंबर आहे. असं लावलं आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.